नमस्कार, स्वराज आजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक अशी लाल मिरचीची ओली चटणीची रेसिपी, जी पोळीसोबत, सर्व प्रकारच्या भाकरींसोबत, धपाट्यांसोबत, थालीपीठांसोबत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे हिवाळ्यामध्ये मेथीच्या पोळ्यांसोबत ही आवर्जून बनवली जाते. चला तर मग बघूयात आता याची रेसिपी. मिरचीची ओली चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. साधारण 4 ते 5 बॅडगी मिरची, या ठिकाणी तुम्ही चपाटा मिरची किंवा कश्मीरी मिरची, कुठलीही मीडियम तिखट मिरची घेऊ शकता. साधारण 2 ते 3 तिखट मिरची, हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही पूर्णपणे ही बॅडगी मिरची घेतली तरी चालेल, किंवा तिखट जास्त आवडत असेल तर तिखट मिरचीचं प्रमाण वाढवा. 1 मध्यम आकाराचा कांदा, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, थोडासा गूळ, 3 ते 4 टेबलस्पून सुकं खोबरं, 1 ते 2 चिंचेचे तुकडे, चवीनुसार मीठ, साधारण 1 टेबलस्पून तेल आणि थोडासा कोथिंबीर. सर्वात आधी कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घेऊ. मंद गॅसवर छान तांबूस भाजून घ्यावं. तुम्ही बघू शकता खोबरा किस हा छान तांबूस भाजला गेला. आता आपण हा काढून घेऊ. त्यानंतर कढईमध्ये बॅडगी मिरची, तिखट संकेश्वरी मिरची, थोडस तेल, आणि आपण ही छान परतून घेऊ. गॅस अगदी मंद ठेवावा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सर्व मिरचीचे देठ सुद्धा काढून घेतले आहेत. मिरची जळणार नाही याची काळजी घ्यावी. मिरची भाजून झाली, आता आपण ही सुद्धा काढून घेऊ. यामध्ये कांदा घालू. कांदा सुद्धा छान लालसर भाजू. आवश्यकता असल्यास थोडस तेल घालावं. कांदा सुद्धा छान खमंग भाजून झाला, आपण हा सुद्धा आता काढून घेऊ. भाजलेलं हे साहित्य आता आपण थोडं थंड करून घेऊ. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी भाजलेलं खोबरं, व भाजलेली मिरची घालू. हे छान बारीक करू. तुम्ही बघू शकता मिरची छान बारीक झाली. आता ह्यामध्ये भाजलेला कांदा, लसूण, चवीनुसार मीठ, चिंच व गूळ घालू. व थोडस पाणी घालून चटणी वाटून घेऊ. पूर्वी दगडी पाट्यावर वरवंट्याने ही चटणी वाटल्या जायची, त्याची चव अजून अप्रतिम लागत होती. चटणी वाटून तयार. तुम्ही बघू शकता सुरेख रंग आला आहे. आपण आता हे काढून घेऊ. थोडस पाणी मिक्सरच्या भांड्यात घालावं. झाकण बंद करून थोडं मिक्स करून हे यामध्ये घालावं. चटणी खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट सुद्धा नको, मीडियम कन्सिस्टन्सीची ठेवावी. आणि सर्वात शेवटी कोथिंबीर. कोथिंबीर मी शक्यतो वाटताना घालत नाही, कारण त्यामुळे चटणीचा रंग खराब होतो. मिक्स करू. लाल मिरचीची ओली चटणी तयार. आमच्याकडे पारंपरिकरित्या ह्या चटणीला तेलाचा तडका घातला जात नाही. भाकरीवर किंवा पराठ्यांसोबत वाढल्यानंतर ह्यावर कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून ही खाल्ल्या जाते. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये.
तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.